नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत देवेंद्र फडणवीस यांची कुंडली विश्लेषण याबद्दलचा अभ्यास करायचा आहे। 2019 साली एक वाक्य त्यांचं भरपूर गाजलं होतं, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी परत येईन, मी परत येईन। 2019 साली हे जे वाक्य ज्यावेळेला विधानसभा निवडणुका होत्या त्याच्यापूर्वी 2014 ते 19 पर्यंत त्यांनी पूर्ण 5 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं। 2019 ला सुद्धा त्यांना इतकी गॅरंटी होती की आपण पुन्हा येईन आणि आले सुद्धा होते, याबद्दल काही शंका नाही। म्हणजे महायुतीचं सरकार त्यावेळेला आलं सुद्धा होतं, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आणि भाजपचं सरकार बहुमतामध्ये सुद्धा आलं होतं। परंतु माझ्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिकली विचार करता आपण ज्यावेळेला मी पुन्हा येईन म्हणतो, म्हणजे ज्यावेळेला मी हा शब्द त्याच्यामध्ये येतो त्यावेळेला शत्रू हा दुखावला जातोच, त्याच्याबरोबर सगळ्यात जास्त दुखावला जातो तो मित्र दुखावला जातो। कारण राजकारण हे कुठलं एकट्याचं काम नाहीये, तर ते सहकार्याचं काम आहे, सगळ्यांना घेऊन बरोबर जाण्याचं हे असं एक राजकारणाचा विषय असतो। मी पुन्हा येईन म्हणण्यामध्ये त्याच्याऐवजी जर आपण त्यांनी जर आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ अशी जर गोष्ट, म्हणजे मी त्याऐवजी आम्ही हा जर शब्द त्यावेळी जर वापरला असता आणि इवन आत्ता सुद्धा मी सांगतोय जर असा शब्द वापरला आणि फक्त आम्ही पुन्हा येऊ नाही तर आपण सर्व पुन्हा येऊ असे जर शब्द म्हणजे वाक्य जर वापरले तर नक्कीच त्यांना येण्याची पुन्हा निवडून येण्याची काही अडचण येणार नाही। कारण लाडकी बहीण योजना ऑलरेडी आहेत, सर्वांना मनपसंत सुद्धा आहे, भगिनींना सुद्धा, त्यामुळं तशी जनता त्यांच्यावरती खुश आहे सर्वांवरती महायुतीवरती। परंतु मी हा जर बाजूला ठेवला तर आपण आम्ही हा जर शब्द त्यांनी वापरायला चालू केला सर्वांनीच मिळून म्हणतो तर नक्कीच त्यांना यश मिळाल्याशिवाय खरा म्हणजे अवघड यश मिळणं अवघड नाहीये। वळूया आपल्या विषयाकडे। 22 जुलै 1970 साली त्यांचा जन्म झालेला आहे, म्हणजे आज बघायला गेलं तर त्यांचं वय 54 आहे। त्यांच्या कुंडलीमध्ये शनी हा ग्रह कसा एकदम म्हणजे सत्ता सुद्धा देतो, पुन्हा सत्ता काढून घेतो, पुन्हा सत्ता कशा पद्धतीने येऊ शकते हे शनी वरून आपण बघू शकतो। म्हणजे शनी ग्रह जर कुंडलीमध्ये चांगला असेल तर काय होऊ शकतं आणि जर शनी ग्रहाचं जर बिघडलं असेल तर काय होऊ शकतं, ह्याचं एक उत्तम उदाहरण त्यांच्या कुंडलीमध्ये आपल्याला बघायला मिळेल। चंद्र कुंभ राशीमध्ये आहे, राहू सुद्धा त्या 11 अंशावरती आहे कुंभ राशीमध्ये, म्हणजे त्यांची कुंभ राशी आहे हे आपल्याला माहिती आहे। मेष राशीमध्ये शनी आहे त्यांच्या कुंडलीमध्ये। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मेष राशीतला शनी असणे हा नीचेचा समजला जातो मित्रांनो, आणि शनी नीचेचा असावा किंवा उच्चेचा असावा ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीमध्ये थोडासा मीपणा अहंभाव त्याच्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये येत असतो। आता झालं काय की 2019 साली त्यांना डिवचल्यासारखं झालं, शनीला डिवचल्यासारखं झालं की अकेला देवेंद्र क्या कर सकता है, तर त्यांनी 2021 साली सगळी उलटा पालट करून शेवटी तर पुन्हा आपली सत्ता आणली। आणि जर त्यावेळेला त्यांनी मीपणा जर म्हणाल नसतो तर हा जो काय सगळा खिचडीपणा म्हणजे राजकारणामध्ये झाला आहे तो त्याचं चित्र कदाचित वेगळं सुद्धा झाला असतो। फक्त त्यांना डिवचण्याचं काम त्यावेळेला जे झालं त्याच्यावरून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा सरकार आणलं, पुन्हा चालवलं शिंदे सरकारांच्या बरोबर घेऊन, अशा सगळ्या ह्या गोष्टी शनीला फक्त एकट्या बिघडवत डिवचल्यामुळे हा शनी अशा पद्धतीचं करून काम करून ठेवतो। त्यानंतर कर्क राशीमध्ये मंगळ रवी आणि बुध त्यांच्या कुंडलीमध्ये आहे। कर्केचा मंगळ सुद्धा चांगला नाही पण कर्केच्या बरोबर रवी हा जो आहे त्याचा रवी आणि मंगळचा अंशात्मक युती त्यांच्या कुंडलीमध्ये झालेली आहे। आणि जसा मी नीचभंग योग सांगितला होता अशा पद्धतीनं कर्क राशीमध्ये रवी हा चांगला धरला जातो। शुक्र आणि केतू सिंह राशीमध्ये, शुक्र आहे जे ठरवलं आहे तेच करायचं हा त्यांचा अट्टहास हा जो असतो तो शुक्र सिंहचा केतू आणि सिंह राशीमध्ये शुक्र असणं हा असा स्वभाव त्यांना देतो। आणि तसं बघायला गेलं तर अंशात्मक युती त्यांच्या कुंडलीमध्ये शुक्राची आहे। आणि शुक्र हे वैवाहिक जीवनाबद्दल आणि पत्नी बद्दल सुद्धा आपल्याला माहिती आहे
त्यामुळेच त्यांच्या पत्नी सुद्धा आपण म्हणू शकतो की राजकारणामध्ये सुद्धा तशा सहकार्य म्हणजे सक्रिय आहेत आणि चित्रपट सृष्टीमध्ये आणि रील्स करणे गाणी म्हणणे अशामध्ये सुद्धा त्या चांगल्या पद्धतीनं सक्रिय आहेत. सगळ्यात कुंडलीतला चांगला ग्रह आहे हा त्यांचा गुरु. जो हा गुरु आहे या गुरुची दृष्टी ह्या चंद्रावरती पडलेली आहे. त्यामुळे त्यांनी आता कितीही जरी त्यांच्यावरती म्हणजे नावं ठेवली गेली, त्यांना शिव्या घातल्या गेल्या, त्यांना जातीवरती बोललं गेलं, तरी सुद्धा त्यांनी आतापर्यंत कधी उलटून बोललेलं नाहीये. म्हणजे नेहमी हसतमुख चेहरा त्यांनी स्वतःचा ठेवला आणि पूर्ण टीका त्यांच्या भाषेमध्ये न करता स्वतःचं काम ते करत राहिले. कारण गुरु आणि चंद्र हा कुंडलीमध्ये ज्या वेळेला गुरुची दृष्टी चंद्रावरती असती आणि ज्या वेळेला नवपंचम हा योग होतो त्यावेळेला ती अशी व्यक्ती म्हणजे सुसंस्कृत अशी व्यक्ती ती असते. आणि मग नेपच्यून सुद्धा 10व्या स्थानामध्ये या ठिकाणी वक्री आहे. सध्याच्या दृष्टिकोनातून आपण जर बघायला गेलो ग्रहमान तर सध्या कुंभ राशीमध्ये शनी आहे आणि त्यांची शनीची साडेसाती सुद्धा आता त्यांना चालू आहे. फक्त याच्या गोष्टीमध्ये मी हा गोष्ट बाजूला ठेवायला पाहिजे. आम्ही आपण हे जर शब्द प्रयोग त्यांनी केले तर नक्कीच त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळायला हरकत नाही. आता धरून चला की यांच्या दृष्टिकोनातून किंवा कुंडलीच्या दृष्टिकोनातून सरकार आलं तरी सुद्धा मध्ये मी आपण व्हिडिओ केला होता की शिंदे सुद्धा मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि जर आम्ही सांगितलं ह्यांचं सुद्धा आहे तर काय पर्याय होऊ शकतो, तर हे काही 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 वर्ष काही महिने हे वाटून घेऊ शकतात मुख्यमंत्रीपद आणि सरकार चांगल्या पद्धतीनं चालवू शकतील असं मला तरी वाटतंय. बघूया काय होतं, येणारी वेळच सांगेन. बघूया आता येणारा हा शनी त्यांना काय फळ देणार आहे. फक्त त्यांनी स्वतःचा मीपणा बाजूला ठेवून आतापर्यंत मला वाटतं त्यांनी ठेवलेलाच आहे. 2019 त्यांना या शनीनं फळ दिल्यामुळे आता त्यांनी आम्ही आपण हा शब्द ते नक्कीच वापरतील आणि सरकार सुद्धा निवडून आणतील. बघूया काय होतंय. नमस्कार.